नमस्कार नाशिककर, आपण बघत आहात का आपल्या हक्काचं आणि स्वप्नातील घर। थांबा, इथं आहे प्रशस्तपेक्षा अधिक। शिवसंजीवनी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहे सातपूर त्र्यंबक रोडवरील पपयास नर्सरी समोर 2 BHK फ्लॅट फक्त 40 लाखात आणि यासोबतच सर्व सुखसुविधा देखील उपलब्ध। चला तर मग आजच बुक करूया आणि अधिक माहितीसाठी संपर्क करूया मोबाईल क्रमांक 98-228-37-551, 98-228-75-551 आणि 97-369-897 या नंबरवर आजच संपर्क करा आणि आपल्या हक्काचे आणि स्वप्नातील घर आजच बुक करा। धन्यवाद। SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सिडको उत्तम नगर भागात एका 32 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना। सविस्तर वृत्त असे, सिडको उत्तम नगर भागात एका 32 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। उमेश भगवान महाले, वय वर्ष 32, राहणार उत्तम नगर सिडको असे युवकाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत उमेश याची पत्नी आणि मुलगा दिवाळीनिमित्त गावाला गेले असता त्याची आई सातपूरला कामानिमित्त गेली होती। शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना उमेश याने गळफास घेत आत्महत्या केली। उमेश याचा पुतण्या घरी आल्याने दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून डोकावले असता उमेश याने सिलिंग फॅनच्या कडीला नायलॉन दोरीने बांधून गळफास घेतला असल्याचे आढळून आले। ही खबर भाऊलाल महाले यांनी अंबड पोलिसांना कळविताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण देशमुख, दिनेश महाजन, उमेश टोपले, दीपक निकम घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार किरण देशमुख करीत आहेत। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।